सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चापळ येथे भर दिवसात स्वागत कमानेजवळ एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे। या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा खदरून गेला आहे। पाहूयात सविस्तर बातमी। चापळ येथील स्वागत कमानेजवळच भर दिवसा एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला। सकाळी 10 च्या सुमारास झालेल्या थरार नाट्यामुळे चापळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे। चैतन्य बाळू बंडलकर वय 18 असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे। अनिकेत मोरे वय 22 राहणार शिरंबे तालुका कोरेगाव असे खून करणाऱ्या युवकाचे नाव आहे। खुनानंतर अनिकेत पोलिसात जाऊन हजर झाला आहे। त्याने गुन्हाही कबूल केल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली। मल्हारपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चैतन्य याची आई चाहूरवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे। त्यांची काही दिवसांपूर्वी चापळ नजीकच्या नानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली आहे, त्यामुळे त्या मुलीसह चापळला राहतात। संशयित अनिकेत व चैतन्य एकाच तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता। त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेमही होते, त्यातून तो तिला भेटायला येत होता। अनिकेतने मागील काही दिवसांपूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेऊन लग्नासाठी मागणी केली होती। अनिकेत मजुरीवरील कामे करतो। अनिकेत आजही चापळ दुकानची करून आला होता। येथील स्वागत कमानेजवळ तो चैतन्याला भेटला। त्यांच्यात काही बोलणे होण्यापूर्वीच त्याने तिचा तोंड दाबून त्याच्याकडे असलेल्या चाकूने तिचा गळा चिरला, त्यात ती जागीच ठार झाली। सकाळी 10 च्या सुमारास थरार नाट्य घडले, ज्यामुळे ग्रामस्थात धावपळ उडाली। भर चौकात झालेल्या थरार नाट्यामुळे ग्रामस्थात घबराट पसरली। खुनानंतर संशयित अनिकेत पोलिसात हजर झाला आहे। त्यावेळी पोलिसांनी खुनाची माहिती दिली, त्यांचीही धावपळ उडाली। त्वरित त्याची माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली असून कराडचे पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बी आर पाटील, मल्हारपेठचे फौजदार अजित पाटील, संतोष पवार घटनास्थळी दाखल झाले आहेत। चाफलमध्ये आज तालुका पाटण एक दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये एक 17 वर्षाची मुलीचा तसेच मित्र आणि प्रेमी 20 वर्षाचा आरोपी यांनी गळा चिरून हत्या केलेली आहे। आरोपी स्वतःहूनच पोलीस स्टेशनला घटना केल्यानंतर हजर झाला आणि त्यावरून पोलिसांनी चौकशी केली तर घटनास्थळी 17 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आम्हाला सापडला। आरोपीला मुलीचा कुठे बाहेर अफेअर आहे का असा संशय होता, त्यावरून त्यांनी ही निर्मम घटना केलेली आहे। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। घटनास्थळी आमची टीम सगळी फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड वगैरे दाखल झालेली आहे आणि पोलीस पुढची पूर्ण तपास करत आहे। घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषीटेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषीटेकची उत्पादने एकदम झकास।